गुड मॉर्निंग एवरीवन, माझं नाव आयुष। आज मी तुमच्यासोबत भेंडीची भाजी बनवणार आहे। मग चला सुरू करूया। पहिलं मी भेंडी भाजून घेणार आहे, थोडं तेल टाकून। आता आपण भेंडी टाकून झाल्यावर आपण हे करूया। इंडक्शन हाय फ्लेम वर ठेवत आहे। भेंडी आता परतून घ्यायची आहे आपल्याला। आपण भेंडी मी कट केली आणि स्वच्छ धुवून आणि पुसून पण घेतली आहे। आता आपण थोडं तेल टाकून घेऊया। भेंडीचा तिखटपणा जाईपर्यंत आपण भेंडी भाजायची। भेंडी खूप वाजून घेतली की भेंडीला असे व्हाईट व्हाईट तार राहतच नाही। मग आपण पहिली भेंडी भाजून घेतली। आता भेंडीचा तिखटपणा जायसाठी आपण ह्यासाठी आधी भाजून घेत आहोत। तुला आवडते का भेंडी खायला? आवडते हो, आवडते। फक्त चिकटपणा गेलाय का? नाही, अजून दिसतोय। हाय आहे 1600 आहे। असं वाटलं ना की जास्त करते तर थोडीशी कमी कर। हा ठीक, भाजून घेशील व्यवस्थित पकड। गरम झालं नाही आहे ना? नाही। भेंडी जास्त बारीक करायची नाही, नाहीतर ती खूप चिकट होती। आवडतं तुला हे बनवायला? हो, मला कुकिंग आवडतं। मला कुकिंग आवडतं। आवडतं? हो। मी मॅगी बनवतो नुसतं। आणि मॅगी आणि सूप आणि मला टोमॅटो सूप मी जास्त करतो कारण मला आवडतं ते। मी भेंडी कापायला मदत करतो आणि नंतर तेवढंच मदत करतो आणि चपाळ्या पण भाजतो। नाही। आता भेंडीचा चिकटपणा गेला आहे, मग आपण ही भेंडी आता काढून घेऊया। भेंडी भाजून काढून ठेवली आहे। आता मी हे पहिलं पॅनमध्ये तेल टाकणार। किती घालायचं तेल? तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता। आता आपण इंडक्शन चालू करूया। आता आपण जिरे टाकूया थोडं। ठीक आहे, आता आपण एक थोडे जिरे टाकून बघूया। हा, आता थोडे फुगलेले आहेत त्यामुळे आपण बाकीचे पण टाकून घेऊया। मोहरी घाल। आता आपण मोहरी घालून कांदा घाल। कांदा घाल, उडतात जिरे पण, मोहरी पण उडतात। आपण कांदा टाकून घेतलेला आहे। आपण आता आपण थोडं मिक्स करून घेऊया। आता आपण पहिलं हे टाकून घेऊ। हे आहे MPR हिंग। अरे, आता आपण हे थोडं टाकून घेऊया। अजून त्यानंतर आपण हळद टाकायचं आहे। आता आपण थोडं मिक्स करूया।
आता आपण थोडी चटणी टाकून घेऊया. चटणी किती टाकायची? हे एवढं जेवढी पाहिजे तेवढे तुम्हाला टाकू शकता. आता आपण मीठ पण टाकून घेऊया. आपण मिक्स करून घेऊया. आपण आता थोडं मिक्स करूया. लाल भडक दिसल्यानंतर आपण आता भेंडी टाकायची. आता आपण थोडं गॅस वाढवूया इंडक्शनचं. आता आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. आता आपण थोडं मिक्स करून घेऊया. मस्त. आता आपण ह्याचं झाकण ठेवून घेऊया आणि ह्याच्यावर आता 2-3 मिनटं शिजवून तसेच ठेवायचे आणि लो हीटवर. आता ही भेंडी 80% शिजल्यानंतर आपण थोडं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. पसून घालायचं नाहीतर शिजायला प्रॉब्लेम होणार. थोडं मिक्स करून घेऊया. आता आपण परत झाकण लावायचे आहे. 2-3 मिनटं झालेले आहेत, भेंडी शिजली असणार, त्यामुळे झाकण मी साईडला ठेवते आणि मी इंडक्शन बंद करतोय. हे बघा किती आता आपली मस्त भेंडी तयार झाली आहे. हे बघा किती मस्त दिसते. आता आपण आता मी हे खाणार आहे. मस्त. असंच आपण नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत तुम्ही ही भेंडी तुम्ही एन्जॉय करा. बाय बाय.